आई छिंत्रे यांनी मनोगतात बोलताना सांगितले. फोन करा, आमचे मनोगत आहेत, बाकी सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे ऐरोलीमध्ये येऊन काल परवा दोन तीन दिवस सतत मीटिंग चालू आहेत. भरभरून रंजनाताई इतका प्रतिसाद आहे की शिवसैनिक आणि जे पदाधिकारी आपले आहेत ते जागेवरच आहेत, गेलेले आहेत ते, काही स्वार्थी मंडळी इकडे तिकडे गेलेले आहेत, त्यांनी काही फरक पडत नाहीये. जोपर्यंत शिवसेना प्रमुख जसं म्हणायची की जोपर्यंत शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मी माझा आवाज बुलंद राहील, तसाच आमच्या या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी शिवसैनिक आणि आमच्या एवढ्या मोठ्या संख्येने त्या भगिनी असतील तर कुणालाही घाबरायची गरज नाही. मग उद्या इलेक्शन लागो की एक महिन्यानी लागो, शिवसेनेची तर पूर्ण तयारी झालेलीच आहे. तसंच यावेळी शिवसेना महिला संघटक मनालीताई हदमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो. या कार्यक्रमासाठी सगळे उपनेत्या सगळे मोठी मंडळी उपस्थित होते, त्यांना पण मी धन्यवाद देते. तसंच या कार्यक्रमानिमित्त आम्ही दिवाळीमध्ये जे रांगोळी स्पर्धा आणि जे किल्ले दर्शन स्पर्धा घेतो त्याचं पारितोषिक वितरण आम्ही या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना भेटवस्तू देऊन करतो. आणि एवढा उत्साह ह्या वर्षी खूप महिला उपस्थित राहिल्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. आत्ता पण एवढे 12 वाजले तरी माझ्या कार्यकर्ता महिला उपस्थित आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि त्यांनी असं सहकार्य करावं मी विनंती करते. मनोज हळदणकर यांच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान नेहमी केला जात असून आम्ही सर्व मोठ्या आनंदाने सहभाग घेत असतो, अशा प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केल्या. मनोजदादा हळदणकर यांनी आपल्या विभागात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या सौभाग्यवती सौ मनाली मनोजदादा हळदणकर यांच्या माध्यमातूनच महिलांसाठी हा उत्स्फूर्त प्रतिसाद असा हळदी कुंकवाचा आपण पाहिलेला आहे. या हळदी कुंकवाचं उद्देश दरवर्षी मनोजदादा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करतच असतात, पण या वर्षी या कार्यक्रमाला प्रत्येक दर वर्षापेक्षा या उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. याचीच म्हणजे तुम्ही एक प्रकारे तुम्ही लोकांना ह्याच्यातूनच कळू शकतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सर्व शिवसैनिक सर्व आजसुद्धा एका मुळापासून सगळे जे कडवट शिवसैनिक आहेत ते आजसुद्धा त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने इथे महिला वर्ग उपस्थित होतात. त्या सगळे शिवसैनिक आहेत ते आजसुद्धा मोठ्या संख्येने ऐरोली हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे तो टिकवण्यासाठी मनोजदादा हळदणकर यांच्यासोबत आहेत, मनालीताई यांच्यासोबत आहे. आणि या माध्यमातून मी एकच सांगू इच्छिते की मनालीताई आणि मनोजदादा यांनी नेहमीच प्रभागात विभागात ऐरोली याच्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि त्या समाजकारणाच्या माध्यमातूनच त्यांनी आज ही मुळं जपून ठेवलेली आहेत. आणि पुढच्या येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीत किंवा पुढच्या येणाऱ्या काळात ह्याचे तुम्हाला रिझल्ट नक्कीच लक्षात येतील की काय आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे हळदी कुंकू समारंभ उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. आणि आमचे मनोज म्हणजे नगरसेवक, पण आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच मानतो म्हणून मी मनोज बोलते. आमच्या मनोजने हा हळदी कुंकू समारंभ एवढ्या मोठ्या थाटामाटात ठेवलेला आहे, त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद त्याला. आणि आज 12 वाजले तरी पण सगळ्या महिला इथे थांबलेल्या आहेत आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे, त्याबद्दल त्या सगळ्या महिलांचा पण धन्यवाद. तर मनोज हळदणकर यांनी बोलताना सांगितले. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून गेली 15 वर्ष सातत्यानं या प्रभागामध्ये एक वेळ आणि एक तारीख ठरवून दिलेली आहे. त्या अनुषंगानं महिलांचा हळदी कुंकू समारंभ, किल्ले रांगोळी स्पर्धांचा बक्षीस समारंभ, त्याचबरोबर नृत्य स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावं यासाठी एक व्यासपीठ आजच्या दिवशी निर्माण होतं. तसंच आज या ठिकाणी या महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये म्हणजे सारेगम लिटिल चॅम्प्स स्पर्धेमध्ये आपल्या ऐरोली नवी मुंबई विभागातून जिने सहभाग घेतला आणि पात्रता फेरीत गोल्ड मेडल मिळून ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. अंतिम फेरीत तिला उपविजेते पद या ठिकाणी मिळालं आणि तिचा गौरव करण्याकरता, तिचा सत्कार करण्याकरता समस्त ऐरोलीकर या ठिकाणी उपस्थित होते. मी ज्ञानेश्वरीचं खरंच मनापासून कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी करेन. आजचा सन्मान आमच्या महिला जिल्हा संघटक सौभाग्यवती रंजना शिंत्रे
माझ्या संपर्क प्रमुख नेवाळकर मॅडम, जिल्हा ठाणे जिल्हा संपर्क जिल्हा संघटक सभागती मोहिते मॅडम या मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा कौतुक सोहळा संपन्न झाला. आणि रात्रीचे 12 वाजले तरी पण इथे जो उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला तो खरंच मी महिला वर्गांना धन्यवाद देईन, ज्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज इतक्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी, गतवर्षीपेक्षा यावर्षी ही संख्या लक्षणीय होती. आणि महिलांचा उत्साह पाहिला तर खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. रथसप्तमीपर्यंतच हळदी कुंकू असतो आणि हळदी कुंकू आम्ही रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला साजरा झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्याला ज्याला यायला मिळालं त्यांनी त्यांनी आनंद घेतला, ज्याला यायला मिळालं त्यांनी शुभेच्छा या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. मी सर्वांचं मनापासून आभार मानेन. युवा पदाधिकारी असतील, शिवसेनेचे शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, महिला उपविभाग संघ, या सर्वांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होऊ शकला. किंतु परंतु मनामध्ये नाही आहे आणि निवडणूक आहे म्हणून आम्ही कार्यक्रम कधीच करत नाही. पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये कुठेच कार्यक्रम झालेले नाहीत. वास्तविक पाहता हा आमचा रुटीन रेग्युलर कार्यक्रम आहे. आणि या 15 आठवड्यामध्ये आमचा रक्तदान शिबिर, 104 बॉटल, 27 मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया आणि आज हळदी कुंकू समारंभ हा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आणि योगदान त्यांच्या दिले महत्त्वपूर्ण योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. मी मान्यवरांचा आणि पत्रकार बंधूंचा सुद्धा मनापासून आभार मानतो, ज्यांनी आमची बातमी संकलित करून प्रसारित केली आणि आमच्या बातमीला उंची निर्माण करून दिली. त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार.